नागपूरमध्ये तब्बल 12 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे अवघ्या वर्षभराच्या 3-13 वाजले. ट्रॅक जागोजागी उखडलाय, त्यामुळे सरकारला कोट्यवधींचा फटका बसलाय. कंत्राटदारानं केलेलं दुय्यम दर्जाचं काम, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, यामुळे ट्रॅकची दुरवस्था झालीय. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागपूरला गेल्या वर्षी विदर्भातला पहिला सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आला, मात्र हा ट्रॅक अवघ्या वर्षभरात उखडलाय. 12 कोटींच्या खर्चाच्या ठिकऱ्या उडाल्यात. हैदराबादच्या ग्रेट स्पोर्ट्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीनं सदोष बांधकाम केलं. मोठ्या गाजावाजा करून या ट्रॅकचं उद्घाटन झालं. त्यावेळेस इथे वेस्ट झोन चॅम्पियनशिप पण 6 राज्यांची इकडे संपन्न झालेली होती, पण एवढ्या लवकर या ट्रॅकची अशी दुर्दशा होईल असं वाटलं नव्हतं. यावर खड्डे पडल्यामुळे पूर्ण स्पंज जसं पाणी वगैरे आलं तर पाणी साचते यावर, तर खड्डे वगैरे पडले आहेत, इंजुरी वगैरे, त्याचा सामना मला करावा लागतो. क्वालिटी जी असेल, ग्रॅन्युअल तुम्ही बोलावली असेल, त्या ग्रॅन्युअल तुम्ही तपासून घ्या, त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल असं काही असेल तर ते दोन्ही तपासून घ्या आणि तुम्ही ते मान्य करा की का याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली आहे. अशा सुमार कामामुळे जागतिक दर्जाचे खेळाडू घडणार तरी कसे? दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हाच खरा प्रश्न उद्भवतोय. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. Thank you.